तर आपण आता 3D Max मध्ये कॅरेक्टर रिग करायला शिकणार आहोत. तर कॅरेक्टर रिग करण्याचे सर्वात महत्त्वाचं आपण मेक ह्युमन या सॉफ्टवेअरमध्ये तयार केलेले कॅरेक्टर इम्पोर्ट करणार आहोत. या ठिकाणी इम्पोर्ट ऑप्शन आहे. इम्पोर्टमध्ये गेल्यानंतर आपण आपलं हे कॅरेक्टर जे आहे मेक ह्युमन फोल्डरमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे 3D अॅनिमेशनमध्ये ठेवलं आहे. तर या ठिकाणी मी हे सेकंड कॅरेक्टर इम्पोर्ट करून घेतो आहे. ओपन म्हटल्यानंतर एक विंडो ओपन झाली. ओके केलं की ही कॅरेक्टर या ठिकाणी ओपन होऊन जाईल. आता या ठिकाणी कॅरेक्टर येणार आहे बरोबर टी पोजमध्ये आहे. याला टी पोज म्हटलं जातं आपल्या अॅनिमेशनच्या लँग्वेजमध्ये. तर ह्या टी पोजमध्ये घेतलेलं आहे. याला मला रिग करायचं. रिग म्हणजेच काय? याला मी हालचाल नाही देऊ शकत आहे आत्ता. ते हालचाल देण्यासाठी काय करायचं ते आपल्याला शिकायचं. तर अशा प्रकारे आहे. तर आता आपण हे पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी जे रिगिंग शिकायचं आहे ते ॲडव्हान्स रिगिंग शिकायचं म्हणजेच बोन रिगिंग. तर बोन रिगिंग शिकण्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या ठिकाणी सिस्टीम्स आहेत किंवा जे काय आपलं ऑप्शन आहे शेवटचं सिस्टीम्स आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर ठिकाणी बोन्स ऑप्शन येतो. बोन्स ऑप्शन घेतला मी या ठिकाणी बोन्स ह्याला अप्लाय करू शकतो. पण त्या अगोदर मला पर्स्पेक्टिव्हमध्ये जाऊन या ठिकाणी फ्रंट व्ह्यू सिलेक्ट करून घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी मला याला बोन्स ॲड करता येतील. पण बोन्स ॲड करण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं ह्याच्यावर चेंजेस करून घेऊ. पाहिलं आपलं जे कॅरेक्टर आहे ना ते आहे त्या लाईनवरती म्हणजे आपला जो प्लेन आहे हा उभा त्या प्लेनवरती नेहमी ड्रॉ होणार आहे. मग आपण याचा पाठिंबा घेऊन ज्याच्या समोर आपल्याला ते दिसेल की आपण व्यवस्थित प्रॉपरली ड्रॉ करतो आहे की नाही. आणि आता बोन्स घेऊयात म्हणजे इथे समोर आपण ड्रॉ करूया. आता बोन्स ड्रॉ करताना मेन बोन जो आहे तो आपला जसा आपल्याला ड्रॉ करायचा जसं आपण त्याला ड्रॉ करून घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक ड्रॉ करतो आहे मेन बोन. आता हे थोडस स्केल याचं छोटं झालेलं आहे. स्केल जरा मोठं करून घ्या आणि तीनही ऍक्सिस वरून मोठं घालायचं जेणेकरून ते प्रॉपरली दिसेल. अजून थोडं मोठं करून घेतो. जेवढं तुमची इमेज मोठी आणि बोन्स छोटे छोटे असतील स्केलला तेवढं तुम्हाला काम करायला सोपं होतं. अशा प्रकारे दिसेल त्यासाठी आपण याला थोडंसं स्केल करून घेतलं. आता या ठिकाणी फ्रंट व्ह्यूला आलेलं आहे. आता आपण पाहतोय थोडंसं वरती उचलून घेऊ आणि ह्या प्रकारचा आपलं स्ट्रक्चर दिसतो. आता बोन्स घेतो मी. आता मी एक बोन ड्रॉ करतोय तर इथून असं तुम्हाला दिसेल हे बोन छोटे छोटे दिसतात. याचा फायदा असा होतो की तुमचं जी फ्लेक्झिबिलिटी राहते कॅरेक्टरमध्ये ती खूप चांगल्या प्रकारची राहणार आहे. अशा प्रकारच्या या ठिकाणी बोन्स स्ट्रक्चर राहणार आहे. त्यानंतर तुम्ही असं क्लिक करून या ठिकाणी घेऊ शकत नाही कॅरेक्टर बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला आता आपण उलटं तर जाऊ शकत नाही. आपण या ठिकाणी नवीन साईड सिलेक्ट करून घेऊ. अशा प्रकारचं मी या ठिकाणी ड्रॉ करून घेतो. आणि या ठिकाणी जर नी आहे नी म्हणजे कुडका आहे तर तो या ठिकाणी येईल. अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे. तर आपल्याची जी लेंथ आहे लेंथची त्या लेंथनुसार घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा ड्रॉ झाला. तर तिरका झाला याला काय प्रॉब्लेम नाही. आपण नंतर करू शकतो. पुन्हा आपण फ्रंट व्ह्यूला आलो या ठिकाणी पाहतोय आपण. आता फ्रंट व्ह्यूला आल्यानंतर हा इकडचा जो सेकंड सिलेक्शनमध्ये जाऊन हा इकडचा जो स्ट्रक्चर आहे फक्त आपल्याला बोन स्ट्रक्चर सिलेक्ट करायचं आहे. बोन स्ट्रक्चर सिलेक्ट करतो आणि हे बोन स्ट्रक्चरला सिलेक्ट करून या ठिकाणी मिरर ऑप्शन पाहायचा. इथे मिरर आहे ठीक आहे. या ठिकाणी एक मिरर ऑप्शन आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा तुम्ही टूल्स मेनूमध्ये जर वरती गेले टूल्स मेनूमध्ये मिरर ऑप्शन इथे सुद्धा तुम्हाला आहे. आता या ठिकाणी ट्रान्सफर आणि क्लोन स्क्रीन ते कॉपी म्हणायचं जे दोन्ही साईडला येणार आहे. ओके म्हणजे दोन्ही बाजू सेम दिसतील आपल्या. तर अशा प्रकारे घ्यायचं. पुन्हा एकदा क्रिएटमध्ये जायचं सिस्टीममध्ये जाऊन बोन घ्यायचं आपल्याला. आणि आता आपल्याला आपण लेग्सला आणि बॉडीला दिले त्यानंतर आता ह्या ठिकाणी मी क्लिक करतोय. तर अशा प्रकारचं इथे यायला हवं जेणेकरून इथे खांदे त्याचे वेगळे सेपरेट दिसतील आपल्याला.
कोपरा या ठिकाणी हात, आणि आता मी याच्या बोटांना अजून ॲनिमेशन दिलेलं नाही आहे, पण आपण सध्या ठीक आहे एवढं आपण घेऊ. ओके, तसंच इकडच्या साईडला सुद्धा हेच जॉमेट्री जी आहे इकडच्या बोनची आपण कॉपी, आता मिरर होते की नाही हे पाहावं लागेल आपल्याला, कारण आपण याला लिंक करून घेतलेलं आहे. खाली जे होतं लिंक नव्हतं केलं, आपण या ठिकाणी स्पेस ठेवला, तसं इथे नाही तसं केलेलं. या ठिकाणी आपण काय केलं की डायरेक्ट याला लिंक केलं. इथे थोडंसं आता इकडे राईट साईडला गेलं पण पाहूयात आपण आपलं काम किती होतं की नाही. आता एवढं सिलेक्ट केल्यानंतर याला सुद्धा पुन्हा मिरर करून घेऊ शकतो आपण. त्याने कॉपी म्हणायचं आहे ट्रान्सफॉर्म आणि ओके, तर अशा प्रकारे हे दिसेल. आता मी याला जर सिलेक्ट केलं आणि याला जर रोटेट केलं तर पूर्ण रोटेट होतं, म्हणजे हे सगळं लिंक झाले, याचा अर्थ काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर अशा प्रकारे हे आपलं ड्रॉ होऊन जाईल. ठीक आहे, आता हा झाला आपलं स्ट्रक्चर. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे आपले त्याचे लेग्स आहेत, हे लेग्स मूव करून घ्यायचे थोडस वरती पायांच्या लाईन मध्ये, आणि त्याला थोडस सरळ घेऊ करून अशा प्रकारे याला सरळ करून घ्यायचं. तर अशा प्रकारचा जो स्ट्रक्चर या प्रकारे तयार होईल. आता ह्याच्यामध्ये याचे जे हँड्स आहेत किंवा काय, तर हा जो भाग आहे हा थोडासा फ्रंट साईडला या ठिकाणी अशा प्रकारे आहे, फ्रंट साईडला थोडस बेंड करून घेतलेलं आहे. नंतर हे स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला ह्याच्या लेग्स प्रमाणे ड्रॉ करावं लागणार आहे. पलीकडचं सुद्धा सिलेक्ट करायचं, हे अशा प्रकारचं लेग्स स्ट्रक्चर थोडं असणार आहे. या ठिकाणी लिंक तुटायला नको, थोडस डिस्टर्ब होऊन जाईल नाहीतर. हेच थोडस आपण असं ड्रॉ करून पूर्ण याप्रमाणे अशा प्रकारे अशा प्रकारे थोडस हे स्ट्रक्चर या ठिकाणी मूव करूया. मूव केल्यानंतर अरे सगळं मूव होतं. आता ह्याला रोटेट करून पाहूया आपण, अशा प्रकारे रोटेट होते. ह्याच्या शेप नुसार असं आलं पाहिजे आपल्याला, असं हवं ऍक्च्युअली. हा हे असं येते बा, फक्त आपल्याला हे जे एवढं लेग्स आहेत हेच स्वतः सिलेक्ट करायला हवं. असे अशा प्रकारे हे आपलं तयार होणार स्ट्रक्चर थोडस. नंतरही आपण याला अजून चेंजेस करणारच आहोत. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्ट्रक्चर आपल्याला दिसेल, हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होऊन जाईल. आता हे आपण काय करूयात, तो कॅरेक्टर ह्याच्यामध्ये मूव्ह करून पाहू कशा प्रकारे. अरे हां, पूर्ण कॅरेक्टर वेगळा आहे सध्या, पूर्ण सिलेक्ट करावं लागेल.
याला पुढे घ्यावं लागेल. हे कॅरेक्टर जे आहे याला आपण या ठिकाणी फ्रीज सिलेक्शन करून बघू. अल्टेक्स अल्टेक्स सर करून पाहिलं किंवा अल्टेक्सने पण नाही होणार. अनफ्रीज ऑल ठीक आहे. आता ठीक आहे, कलर आपला जो गेलेला आहे हरकत नाही. आपल्याला महत्त्वाचं आहे आपलं जे रिगिंग शिकायचं आहे त्या रिगिंगवर कॉन्सन्ट्रेट करत अल्टेक्स करू नका. ॲक्च्युली जुन्या सॉफ्टवेअरला चालतं आहे हे, थोडंसं 2018 असल्यामुळे मी त्यांना चालत नाही आहे. तर आता पहा याप्रमाणे कॅरेक्टर दिसेल. आता हे कसं केलं, इथून वायर फ्रेम केलं. वायर फ्रेम केल्यानंतर आता ह्याच्यात तुम्ही मूव्ह करू शकता. आपल्या कॅरेक्टरमध्ये ज्यावेळेस जात आहे त्यावेळेस याला राईट क्लिक करायचं, फ्रीज सिलेक्शन करायचं. आणि आता तुमच्या लक्षात येईल की तुमचा बोन्स वगैरे व्यवस्थित आलेत नाही आलेत सर्व. अशा प्रकारचे तुम्हाला बोन स्ट्रक्चर या ठिकाणी दिसणार. तुम्ही याला किंवा याला सिलेक्ट करू शकता आणि पाठीमागे मूव्ह करून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आहे तुमचे अशा प्रकारचे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारचं आपण ह्याला हा पहिल्या पार्टमध्ये आपण पूर्ण ह्याला रिक या ठिकाणी सेट केलेला अशा प्रकारे आहे. थोडंसं या ठिकाणी फक्त आहे. तर हे थोडंसं आपण अशा प्रकारे थोडंसं पुढे घेऊया. अशा प्रकारे म्हणजे हेड थोडंसं अशा प्रकारे. तर हे अशा प्रकारे स्ट्रक्चर आपल्या ठिकाणी तयार होऊन जाईल. ठीक आहे, आपण पाहिलेलं आहे.